मला माहिती आहे की बीजेपीच्या त्रासाला तुम्ही वैतागलात, त्यांच्या आमदारांना पण तुम्ही वैतागलात, ते आमदार फक्त जीआरवर आहेत, बाकी अस्तित्वात काही दिसत नाही. 1200 कोटी निधी आणि 1300 फक्त ऑन पेपर, बाकी अस्तित्वात अक्कलकोट तालुक्यामध्ये मागच्या 5 वर्षात काहीही या ठिकाणी झालं नाही. खासदार प्रणिती शिंदे यांना माझी विनंती आहे, एकदा मुंबई सोडून तुम्ही अक्कलकोटला या, एक दिवस मला वेळ द्या. किती कामं मंजूर झाले, किती कामं सुरू झाले. आणि इथे तुम्हाला भेटण्यासाठी आले, मी जास्त वेळ घेत नाही कारण का खरगे साहेबांचं भाषण आपल्याला ऐकायचं आहे, पण मी एवढंच तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती करते की जसं तुम्ही माझ्या पाठीशी राहिलात, काँग्रेस पक्षाच्या सोबत लोकसभेच्या निवडणुकीत राहिलात, मागचा सगळा भाजपचा लीड कव्हर केलात, पण आता डबल म्हेत्रे साहेबांच्या सोबत उभं राहणं गरजेचं आहे. मला माहिती आहे की बीजेपीच्या त्रासाला तुम्ही वैतागलात, त्यांच्या आमदारांना पण तुम्ही वैतागलात, ते आमदार फक्त जीआरवर आहेत, बाकी अस्तित्वात काही दिसत नाही. 1200 कोटी निधी आणि 1300 फक्त ऑन पेपर, बाकी अस्तित्वात अक्कलकोट तालुक्यामध्ये मागच्या 5 वर्षात काहीही या ठिकाणी झालं नाही. पण तिथेच म्हेत्रे साहेबांचा पराभव होऊन सुद्धा रात्रंदिवस तुमच्या सोबत तुमच्या सुखदुःखात म्हेत्रे साहेब सामील झाले, हीच काँग्रेसची संस्कृती आहे, हीच काँग्रेसची माणुसकी आहे. बीजेपीकडे माणुसकी नाही आहे, संस्कृती नाही आहे त्या पक्षाकडे. एकीकडे महिलांवर बलात्कार करतात, एकीकडे महिलांवर अत्याचार करतात, 4 वर्षाच्या लहान मुलीला पण सोडत नाही, आणि दुसरीकडे लाडक्या बहिणीच्या नावाने महिलांना आमिष दाखवून महिलांची मतं विकत घेण्याचा पाप हे भारतीय जनता पक्ष करत नाही, करतं, त्यांना कधीच माफी नाही. त्यांनी कितीही भारतीय जनता पक्षाने कितीही साम दाम दंड ईडी भीती सगळं वापरलं तरीही विजय लोकशाहीचा होणार आहे, विजय काँग्रेस पक्षाचा होणार आहे. आता कोणी किंग मेकर नाही आहे, फक्त लोक आणि फक्त जनता जनार्दन आणि जनता किंग मेकर ठरणार आहे. मागच्या इलेक्शनमध्ये साम दाम दंडाच्या समोर फक्त लोकशाही टिकली, आणि आता पण महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे, अक्कलकोट आणि सोलापूरच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. मी हात जोडून विनंती करते की येणाऱ्या 20 तारखेला काँग्रेस पक्षाला भरघोस मताने म्हेत्रे साहेबांना निवडून देऊन आपण या ठिकाणी त्यांना विजयी करा, आणि खरी दिवाळी आपल्याला 23 तारखेला साजरी करायची आहे. एवढंच या ठिकाणी सांगते आणि आपली रजा घेते. धन्यवाद. काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी आपल्यावरती आरोप केलेला आहे कालच्या सभेमध्ये, ते असं म्हणतायत की अक्कलकोटमध्ये केवळ कागदावर विकास झालेला आहे आणि हे जीआरवरचे आमदार आहेत, प्रत्यक्षात काहीच नाही झालेलं. खासदार प्रणिती शिंदे यांना माझी विनंती आहे, एकदा मुंबई सोडून तुम्ही अक्कलकोटला या, एक दिवस मला वेळ द्या. किती कामं मंजूर झाले, किती कामं सुरू झाले, ह्याची एकदा मी स्वतः त्यांना घेऊन फिरतो. काय होतं, प्रणितीताईंची अडचण आहे, ते मुंबईत राहत असल्यामुळं मतदारसंघातल्या डेव्हलपमेंट त्यांना माहिती आहे. ते निवडणुकीला येणं आणि काहीतरी भाषण करायचं म्हणून केले असतील. मला तुमच्याद्वारे त्यांना विनंती आहे, एक दिवस अक्कलकोटसाठी वेळ द्या आणि ह्या 2.5 वर्षाची कामगिरी मी समक्ष घेऊन त्यांना फिरतो. ते असं देखील म्हणत आहेत की बाबा, एकीकडे 4 वर्षाच्या मुलींवर बलात्कार केला जातो आणि दुसरीकडे ते लाडक्या बहिणीच्या नावावर मतं मागितले जात आहेत, तर भाजपचा हा दुटप्पीपणा आहे. ह्यांचं मूळ दुखणं लाडकी बहीण आहे, आणि लाडकी बहीण ह्यांची बाजार उठवणार ह्याची कल्पना त्यांनी आलेली आहे. कुठंतरी नवीन नेगेटिव्ह, जो मागच्या लोकसभेला नेगेटिव्ह चालला ना, तसा नेगेटिव्ह एक वेगळ्या प्रकारचा खराय प्रयत्न खासदार प्रणिती शिंदे करत आहेत. पण जनता सुज्ञ, एखादा नेगेटिव्ह कुठलीही बघा पॉलिटिक्स राजकारणामध्ये एखादी नेगेटिव्ह, त्याचा टाईम स्पॅन जो असतो तो खूप कमी असतो, तो थोड्या वेळासाठी लोकसभेला चालला. पण आत्ता विधानसभेसाठी सगळे नेगेटिव्ह सेट यांच्यानी केले होते तुटले, नवीन परसेप्शन बिल्ट झालेला आहे, तो विकासाचा परसेप्शन आहे आणि त्याच्यावर ते निवडणूक होते. दादा, जात धर्माचे राजकारण करून दंगलगणाचे काम करण्याच्या हातात सत्ता देऊ नका, असे देखील प्रणिती शिंदे म्हणतात. ना मोदीजींच्या काळात कधी दंगली घडले, कधी बॉम्बस्फोट झाले, ना एकनाथ शिंदेसाहेब देवेनजी यांच्या कुठल्याही काळात कुठल्याही दंगली घडले नाहीत. जात धर्माच्या नावाने या राज्यात जेव्हा जेव्हा दंगली झाली, सोलापूरमध्ये जेव्हा जेव्हा दंगली झाले, त्यावेळी या जिल्ह्याचं या राज्याचं नेतृत्व हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे होतं. जेव्हा जेव्हा आमचं शासन प्रशासन आहे, तेव्हा कधीही दंगली किंवा जातीपातीच्या नावाने कधी कुठला गोंधळ उडालेला नाही. त्यामुळे जनता सुज्ञ आहे. प्रणिती शिंदे विकास हे बघा, निवडून येऊन विकासाच्या मुद्द्यावर ते काही सांगू शकत नाहीत, बोलू शकत नाहीत. एक एक गावाला 2-2 कोटीचं पत्र देऊन ठेवले, त्यातले 2 रुपये नाही आले.
त्यामुळं आता अशा गोष्टींकडे विषय डायव्हर्ट होण्यासाठी प्रणिती शिंदे असे मुद्दे पुढे करत आहे. एकीकडे प्रणिती शिंदे महाविकास आघाडीचा धर्म देखील पाळत नाही, तिकडे शिवसेनेचा उमेदवार असताना त्यांच्या प्रचाराला जात नाहीत, थेट उद्धव ठाकरे जाहीर भाषणात त्यांच्यावर टीका करत आहेत. बघा, मुळात काँग्रेस त्यांचा अलायन्स हे कसं निवडणुकीला समोर चाललं आहे तुम्ही बघता. तिकडं दक्षिणमध्ये काँग्रेस सीट डिक्लेअर करते, ए बी फॉर्म देत नाही. इकडं मंगळवेढाला बघितलं तर तिथं तुतारी आहे आणि तिकडे उभाटा पण आहे, दोन्ही चालू आहेत. ह्यांचा ह्या पक्षामध्ये, हा सॉरी, काँग्रेस आणि तुतारी ह्या ह्यांच्यामध्ये कुठलंही ताळमेळ नसलेली ही आघाडी आहे. आणि ह्या आघाडीचं आत्ता सगळा बाजार उठलेला आहे. निवडणुकीच्या नंतर परत त्या राज्यात महायुतीचं शासन येणार, ही कुठलीही ताळमेळ नसलेली ही अलायन्स चालू आहे. त्यामुळे आता हे सगळे ह्यांचे विषय संपलेले आहेत. आता थोड्या दिवसात निकाल आल्यावर आपल्याला सगळं स्पष्टता येईल. दादा, प्रचाराला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत, आपल्या मतदारसंघात कोणत्या मोठ्या सभा आणखी होणार आहेत का? अमित भाई माझ्या प्रचारसभेला येत आहेत, तारीख 17 किंवा 18 आहे, टेंटेटिव्ह राहील. आणि समारोप माझ्या प्रचाराचा अमित भाई करतील.